ज्युनियर स्टार्स या आपल्या फेवरेट एज्युकेशन चॅनलवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत. आजपासून आपण पोलीस भरती अथवा MPSC किंवा कुठलीही एक्झाम असेल महत्वाची तर त्यांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव इथं करून घेणार आहोत. तर त्यातील सरावमधील प्रश्न संच 1 आज इथं बघणार आहोत. त्यातील ही 25 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल आणि यासाठी 25 ते 30 मिनिटं तुमचा वेळ घेण्यात येईल. त्यातून तुम्हाला 25 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इथं बघायला भेटतील आणि ते पण विथ एक्सप्लॅनेशन. तर त्यामुळे अशा व्हिडिओंचा तुम्हाला भरपूर सारा फायदा होऊ शकतो येणाऱ्या एक्झामसाठी. तर चला मग सुरुवात करूया. सराव प्रश्न संच क्रमांक 1, 25 प्रश्नांची प्रश्नपत्रिका अथवा अतिशय महत्वाचे 25 प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला, 8, 16, 32, 64, क्वेश्चन मार्क. चार ऑप्शन दिले आहेत, 94, 136, 128 आणि 80. तर या ठिकाणी लक्ष द्या, 8, 8 ची दुप्पट 16 केले, 16 ची दुप्पट 32 आणि 32 ची दुप्पट 64. तर 64 ची दुप्पट किती होईल, तर 128. हेच याचं उत्तर असू शकतं. तर ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं अतिशय योग्य असं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, राम नसणे या वाक्प्रचारचा अर्थ काय आहे. बघा, मराठी व्याकरण या विषयातील हा प्रश्न आहे. राम नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे. ऑप्शन पाहूया, उपाशी राहणे, व्यर्थ चरपडणे, यापैकी नाही, आणि तिसरा ऑप्शन आहे अर्थ नसणे. राम नसणे याचा अर्थ असतो बघा, अर्थ नसणे. राम नसणे, अर्थ नसणे. राम एखाद्या वाक्यातील राम गेला असं कधी कधी आपण बोलताना बोलतो, तर त्याचा अर्थ असतो त्यातील अर्थच निघून गेला. तर ऑप्शन नंबर सी हेच या प्रश्नाचं अतिशय योग्य असं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3, भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे. बघा, राज्यघटनेतील हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. एकात्म, संसदीय, अध्यक्षीय आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी तुम्हाला जी शासन पद्धती भारताने स्वीकारलेली आहे तर त्याच्या वैशिष्ट्य देखील तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके, तर राज्यघटनेची वैशिष्ट्य. तर या टॉपिकमध्ये हा प्रश्न आहे, भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे. एकात्म, नाही, संसदीय हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शासन पद्धती असं विचारलेलं आहे. शासन व्यवस्था हा वेगळा भाग असतो. संघराज्य शासन व्यवस्था आहे, तर शासन पद्धती कुठली, संसदीय. प्रश्न क्रमांक 3 चे योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी, संसदीय. भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. बघा, राज्य कृषी दिन हा महाराष्ट्रामध्ये कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे. राष्ट्रीय कृषी दिन वेगळा असेल, राज्य कृषी दिन वेगळा असतो. प्रत्येक राज्याचा सेपरेट असा दिन असतो, त्याला राज्य कृषी दिन असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे दिवस असतात आणि खास करून राष्ट्रीय दिन जे असतात ते वेगळे, नॅशनल वेगळे आणि आंतरराष्ट्रीय दिवस अतिशय वेगळे असतात. तर ते आपण मागेच पाहिलं होतं व्हिडिओ, तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ तो भेटून पण जाईल. तर देखील बघा, महाराष्ट्रात कृषी दिन केव्हा साजरा केला जातो. चार ऑप्शन आहेत, 25 जानेवारी, 1 जुलै, 26 नोव्हेंबर आणि 6 जून. तर या प्रश्नाचं अतिशय योग्य असं उत्तर आहे 1 जुलै. महाराष्ट्रामध्ये कृषी दिन किंवा राज्य कृषी दिन 1 जुलैला आपण दरवर्षी साजरा करतो. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हटले जाते. इतिहासातील हा प्रश्न आहे. ब्रिटन, जपान, फ्रान्स कि मग इंग्लंड. तर इंग्लंड या ठिकाणी औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली होती, त्यामुळेच औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असं इंग्लंडला म्हटलं जायचं. 7वी किंवा 8वीच्या इतिहासातील हा बेसिक लेवलचा प्रश्न आहे, पण एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट. अनेक जणांना तर हे माहिती पण नसतात अशा गोष्टी. प्रश्न क्रमांक 6, राजा रविवर्मा हे कोण होते. बघा, हे चर्चेतील व्यक्ती होते, ते कोण होते असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ऑप्शन बघा, गायक, वैज्ञानिक होते, चित्रकार होते, खेळाडू होते. तर राजा रविवर्मा हे एक पेंटर होते किंवा चित्रकार. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं अतिशय योग्य असं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, चार मिनार कोणत्या शहरामध्ये आहे. चार मिनार, बघा, चार मिनार हे प्रसिद्ध ठिकाण आहे, तर हैदराबाद या ठिकाणीच आहे आणि अनेक जणांना हे माहिती असेल. हैदराबाद अर्थात तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी चार मिनार हे वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8, एका सांकेतिक भाषेत डॉक्टर हा शब्द C4BS4Q असं लिहितात, तर टीचर हा शब्द कसा लिहिता येईल. बघा, चार ऑप्शन दिलेले असतील आणि हा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून. सांकेतिक लिपी या टॉपिकमधील हा प्रश्न असतो आणि दर कुठलीही एक्झाम द्या तुम्ही, कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या, त्या ठिकाणी तुम्हाला रिझनिंगच्या एक्झाममध्ये सांकेतिक भाषा याच्यावरती एक तरी प्रश्न तुम्हाला हमखास सोडवण्यासाठी आलेलाच असतो. मग ते सरळ सेवा असेल, MPSC असेल, PSI ST I कुठलीही एक्झाम असू द्या. ओके, तर त्यामुळे हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर आपण थोडासा डीप लेवलमध्ये हा प्रश्न सोडून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसत असेल. तर बघा, त्यांनी काय म्हणलंय की डॉक्टर याच्यासाठी त्यांनी एक संकेतांक दिलेला आहे. तर त्या ठिकाणी टीचर या शब्दासाठी कुठला कीवर्ड येईल असा त्यांचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे बघता आणि दिलेल्या कोडकडे बघता, तर तुम्हाला काहीतरी
लिंक सापडते आणि ती लिंकच अतिशय इम्पॉर्टंट असते. तर बघा पहिलं जे अक्षर आहे डॉक्टर या शब्दाचं तर ते आहे डी आणि या कोडवर्डचं काय सी आहे. तर सीच्या नंतर डी येतो किंवा डीच्या आधी सी येतो असं देखील तुम्ही दोन्ही प्रकारे विचार करू शकता. ओ साठी चार आलेला आहे ओके, नंतर सी साठी बी म्हणजे बीच्या नंतर सी येतो, एसच्या नंतर टी येतो, परत ओ साठी चार आलेला आहे आणि आर साठी क्यू आलेला आहे ओके. तर आपल्या दोन गोष्टी लक्षात येतात, ओ साठी चार हमखास आलेला आहे आणि बाकीचे जे अक्षर आहेत त्यांच्या आधीच अक्षर इथं घेण्यात आलेलं आहे. बघा डीच्या आधी सी येतं म्हणून सी घेतलेला आहे, सीच्या आधी बी येतं म्हणून बी घेतलेला आहे, टीच्या आधी एस येतं म्हणून एस घेतलेला आहे आणि आरच्या आधी क्यू. तर इथपर्यंत आपला कोड लक्षात येतो. मात्र ओ साठी चार केव्हा घेण्यात येईल, तर ओ हे आपलं स्वर आहे. स्वर स्वर जे अक्षर असतात तर ती असतात इंग्रजी मालिकेतील ए ई आय ओ यू ओके. तर त्यांच्यासाठी जर आपण कोडवर तयार केले, बघा ए साठी एक येऊ शकतं, ई साठी दोन, आय साठी तीन, ओ साठी चार. इथं ओ साठी चार आपल्याला सापडलं आहे, याचाच अर्थ त्यांनी ही स्ट्रिक इथं यूज केलेला आहे. तर जे पण स्वर आहेत तर त्या स्वरातील जे अक्षर आहेत तर त्यांना अनुक्रमांक दिलेले आहेत, एक दोन तीन चार पाच, त्यातील ओ हे चौथा स्वर येतो म्हणून त्याला चार हे त्यांनी संकेतक वापरलं आहे. आता आपण चेक करायचं आणि याच प्रकारे त्यांनी विचार केलेला आहे का ते बघायचं. तर बघा टी ए सी एच ई आर, तर या ठिकाणी काय टीच्या आधीच अक्षर कुठलं असणार आहे तर यस बरोबर. तर चारही ऑप्शन मध्ये यस हे अध्यक्षर आहे. त्यानंतर ई, ई हे किती स्वर आहे दोन नंबरचं, तर त्यामुळे ऑप्शन मध्ये दोन दोन कुठे दिसतं बघा, दोन 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 दोन, आपलं लॉजिक परफेक्टली जात आहे. ए ए पण स्वरच आहे तर ए साठी काय एक येईल. अनेक जण एच्या आधीचा कीवर्ड झड म्हणून चेक करतात, तर तसं नाही करायचं. तर एच्या एक आहे स्वर आहे तर त्यामुळे स्वरासाठी एक हा नंबर येईल, तर 21. तर फक्त आणि फक्त चार नंबरचा ऑप्शन आहे जे या प्रश्नाचं योग्य उत्तर हमखास असणारच आहे. तर प्रश्न क्रमांक 8 चं हे योग्य उत्तर काय आहे, यस 21 BG 2Q ओके. आता नेक्स्ट प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9, भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेलं शहर कोणतं आहे. चार ऑप्शन आहेत, मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता किंवा पंजाब. तर सर्वात दाट लोकवस्ती असलेलं शहर भारतातलं एकमेव आहे ते म्हणजे मुंबई, या ठिकाणी अतिशय दाट लोकवस्ती आहे ओके. तर ऑप्शन नंबर एक ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या देशाने सर्वप्रथम प्लास्टिक कप आणि प्लास्टिकवर बंदी आणली. जगातील एकमेव किंवा पहिला प्रथम देश कोणता ज्याने प्लास्टिकवरती संपूर्ण प्रकारे बंदी आणली होती किंवा आणलेली आहे. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन किंवा स्वीडन. तर या प्रश्नाचं अतिशय योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे फ्रान्स. 10 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं योग्य उत्तर काय, ऑप्शन नंबर ए फ्रान्स. फ्रान्स या देशाने सर्वप्रथम प्लास्टिक कप आणि प्लास्टिकवरती बंदी आणली होती. प्रश्न क्रमांक 11, 5, 18, 10, 12, 15, टिंबटिंब, 20 आणि 0. तर हे बघा यामध्ये तुम्हाला दोन संख्या मालिका दिसायला पाहिजेत. प्रश्न पाहिल्या पहिल्या ऑप्शनकडे बघण्याच्या आधी तुमचा प्रश्नावरती फोकस असला पाहिजे. बघा या ठिकाणी बघा, 5 चा पाडा दिसतोय, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20 बरोबर. आता जे मधल्या संख्या आहेत ती वेगळी संख्या मालिका असणार आहे, 18, 12, ? आणि 0 अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. तर बघा 18 मधून 6 गेले 12 आले, 12 मधून 6 गेले तर 6 राहतील आणि 6 मधून 6 गेले तर 0, म्हणजे या दोघांमध्ये 6 डिफरन्स आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, इथली संख्या 6. तर ऑप्शन नंबर ए यामध्ये 6 आपल्याला सापडलेलं आहे. तर 11व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर ए 6. प्रश्न क्रमांक 12, कारगिल कोणत्या राज्यात आहे. कारगिल, कारगिल युद्ध सर्वांच्या परिचयाचं असेल, भारत पाकिस्तान आणि आपलं तर स्वातंत्र्यापूर्वीपासून तो पूर्ण कट्टर दुश्मन आहे ओके. तर कारगिल कोणत्या राज्यात आहे, ऑप्शन नंबर ए जम्मू काश्मीर. या ठिकाणी कारगिल युद्ध झालं होतं तर हे तुम्हाला माहिती असण्याचं आहे, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर ए जम्मू काश्मीर, या ठिकाणी कारगिल आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या धातूला धातूचा राजा म्हणतात. स्टील, सोने, तांबे किंवा चांदी. तर धातूचा राजा कोणाला म्हटलं जातं, सोन्याला. महिला वर्गांना अलंकार आवडतात ते सोन्याचेच आवडतात, त्यामुळे धातूला धातूचा राजा सोने असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 14, कालगती लावणारा किंवा तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी पुढील पैकी कोणता वाक्प्रचार आहे. ओके, किंवा एक शब्द कोणता आहे, कळीचा नारद, खप्पीदास, गोमाजी तिमाजी किंवा यापैकी नाही. तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे मराठी व्याकरण मधील, कालगती लावणारा अथवा तंटे उत्पन्न करणारा माणूस. तर अशा प्रकारे जर आपल्याकडे कोणी भांडणं लावत असेल तर त्याला काय म्हणतात, कळीचा नारद. कळीचा नारद मुनी असं देखील अनेक ठिकाणी म्हटलं जातं. कळीचा नारद किंवा कळीचा सॉरी नारद मुनी जे आहेत ते म्हणजे एक महाभारताच्या किंवा देवादेव देवाधिकांपैकी एक पात्र आहेत आणि ते काय करायचे तर इकडली गोष्ट तिकडे लावायचे किंवा एकमेकांमध्ये भांडणं लावायची असं देखील म्हटलं जायचं. त्यामुळे ऑप्शन नंबर ए कळीचा नारद या प्रश्नाचं अतिशय योग्य असं उत्तर आहे. तंटे उत्पन्न करणारा माणूस अथवा कालगती लावणारा
आज जर तुम्हाला प्रश्न कुठं पण सापडला तर कळीचा नारद हा शब्द तुम्हाला आठवलाच पाहिजे. प्रश्न क्रमांक 15, एम सी मेरी कॉम ही कोणत्या राज्याची आहे असा प्रश्न आहे. मणिपूर, आसाम, मिझोराम किंवा पंजाब. अनेकांचं कन्फ्युजन कुठं होतं, मणिपूर आणि मिझोराम मध्ये. तर इम्फाळ या ठिकाणच्या मेरीकॉम आहेत, तर त्या इम्फाळ आहे. कुणाची राजधानी आहे, तर मणिपूरची. तर ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं अतिशय योग्य उत्तर असेल. एम सी मेरीकॉम ह्या मणिपूर राज्याच्या आहेत. प्रश्न क्रमांक 16, जर परवा गुरुवार तर रविवार कधी असेल. प्रश्न कन्फ्युजिंग आहे, परवा गुरुवार यामध्ये आहे किंवा होता या दोन्ही पैकी कन्फ्युजन असू शकतं. तर ते दोन्ही ऑप्शन तुम्हाला चेक करावे लागतात. जर परवा गुरुवार तर रविवार कधी असेल असा त्यांचा प्रश्न आहे. ऑप्शन बघा, उद्या, आज, परवा किंवा आज नंतर दोन दिवसांनी. बघा असं समजायचं, या ठिकाणी दोन केस घ्यायचा. पहिली केस काय, तर परवा गुरुवार होता असा एकदा विचार करायचा, आणि परवा गुरुवार आहे म्हणजे इथून पुढे दोन दिवसानंतर गुरुवार आहे असं देखील विचार करायचा. आपण दुसरी केस आधी घेऊया. गुरुवार परवा दिवशी असेल, ओके, तर रविवार कधी असेल, हे जरा थोडंसं लांब जात आहे, बरोबर. तीन चार दिवसानंतर येतात आणि ऑप्शन मध्ये कधी दिसतात, उद्या, आज, परवा आणि आज नंतर दोन दिवसांनी. फक्त चारच ऑप्शन दिसतात. यामध्ये तर दुसरी केस फेलच जाणार आहे. त्यामुळे पहिली केस पकडा, परवा गुरुवार होता असा आपण विचार करूया. परवा गुरुवार असेल तर काल कोणता वार असेल, शुक्रवार. आज कोणता, शनिवार. तर रविवार कधी असेल, नक्कीच उद्या. आणि ऑप्शन इथं आपल्याला दिसतोय. तर दोन्ही पैकी एकाच केस मधलं ऑप्शन आपल्याला भेटेल. दोन्ही ऑप्शन किंवा दोन्ही पर्याय कधीच तुम्हाला इथं सापडणार नाही. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर उद्या हेच असू शकतं. नक्कीच 16 उत्तर काय असेल, उद्या. ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 17, जर स्पंदनचा जन्म 23 मार्च 2015 रोजी बुधवारी झाला असेल, तर त्यावर्षी शिक्षक दिनाला कोणता वार असेल. हा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधला. तर हा जर प्रश्न तुम्हाला समजला, तर अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न तुम्ही 100% सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे या प्रश्नाकडे 100% तुमचं लक्ष असू द्या, ओके. तर बघा, या ठिकाणी मी पूर्ण कम्प्लिटली प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे, पण तुम्हाला फक्त स्टेप बाय स्टेप समजण्यासाठी हे स्क्रीनवरती सर्व एकत्र दाखवलेलं आहे. बघा, पहिली लाईन काय, स्पंदनचा जन्म म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 मार्च 2015 रोजी बुधवारी झालेला आहे. तर इथे तारीख घेतली आपण 23/3/2015, या दिवशी बुधवार होता. तर त्यावर्षी शिक्षक दिन. आता शिक्षक दिन कधी असतो, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. कुठल्याही दिनाची त्यांनी तारीख देत नाहीत एक्झाम मध्ये. शिक्षक दिन असेल, गांधी जयंती असेल, महत्वाचे दिवस जे काही असतील. आता जसं की आपण पाहिलं कृषी दिन, तर राज्य कृषी दिन 1 जुलैला असतो. तर ते 1 जुलै असं देणार नाहीत. राज्य कृषी दिन कोणता वार असेल असं देखील विचारलं जाऊ शकतं. तर बघा, त्यावर्षीचा म्हणजे काय, 2015 आपण इथे लिहिलं. आणि शिक्षक दिन म्हणलंय तर 5 सप्टेंबर असतो, 5/9 असं त्याला लिहिता येईल. जर 23 मार्चला बुधवार असेल तर 5 सप्टेंबरला कोणता वार असेल, इथं आपण प्रश्न लिहून घेतला, ओके. आता हा सॉल्व्ह कसा करायचा, तर काल निर्णय किंवा दिनदर्शिका या टॉपिक मधला हा प्रश्न येतो, ओके. तर 23/3 मार्चचा महिना आहे, तर मार्च महिन्यामध्ये शिल्लक दिवस किती राहतात ते आपण इथं काउंट करायचे. मार्च महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात, 31 दिवस. तुम्ही असं लिहिलं तर चालेल, किंवा सिम्पली डायरेक्टली तुमचा हा आकडा बाय प्रॅक्टिस येतो, ओके. इथला जो अंक आहे तो प्रॅक्टिसने येतो. मार्चमध्ये 31 दिवस असतात, तर आपल्याला 23 तारीख दिलेली होती. तर 31 वजा 23 केलं, राहतात किती शिल्लक, 8 राहतात. आपण इथं 8 दिवस शिल्लक घेतले. इथं शिल्लक दिवसाचं आपण काउंटिंग करणार आहोत, ओके. आता एप्रिल महिना कितीचा असतो, 30 दिवसाचा असतो. तर 30 ला 7 ने भागायचं. 7 नेच का भागायचं, कारण 1 आठवडा 7 दिवसांचा असतो. 30 भागिले 7 केलं तर 7 × 2 = 14, 7 × 28, ओके. 4 चा भाग बसतोय, मात्र शिल्लक किती दिवस राहतात, 2 दिवस राहतात. म्हणून इथं आपण 2 घेतलं. अगदी त्याच प्रकारे मे महिना, जून महिना, जुलै महिना, ऑगस्ट महिना इथपर्यंत आपण केलं. प्रत्येकामध्ये 31 दिवसांचा जो महिना असेल त्यामध्ये 3 दिवस शिल्लक राहतात, आणि 30 दिवसाचा जो महिना असेल त्यामध्ये 2. आणि जर समजा फेब्रुवारी महिना असेल आणि त्यामध्ये 28 दिवसाचा असतील, त्यामध्ये शिल्लक दिवस किती राहतात, 1 पण राहत नाही, कारण 7 × 28 पूर्ण भाग बसतो, त्या ठिकाणी 0 काउंट करायचा असतो, ओके. आता बघा, ऑगस्ट महिना किती, 30 दिवसाचा आहे, तर 7 × 28 2 दिवस उरतात, म्हणून 2. आणि आता सप्टेंबरमध्ये 5, आता या ठिकाणी वजा बाकी करण्याची गरज नाही, कारण का 5 सप्टेंबर आपल्या फक्त काउंटिंग कितीपर्यंत करायचे, 5व्या दिवसापर्यंतच, शिक्षक दिनापर्यंतच करायचे. त्यामुळे इथं किती घ्यायचं, 5 घ्यायचं. त्यांची टोटल करायची, शिल्लक दिवसाची टोटल केली तर ती येते 25, ओके. आता ह्या 25 ला परत एकदा 7 ने भागायचं. 7 × 3 = 21, 21 आणि 4 = 25, म्हणून शिल्लक किती राहिले, 4. म्हणून दिलेल्या वारापासून, बुधवारपासून 4 दिवस पुढे, कंप्लिटली 4 दिवस सोडायचे, आणि 5वा दिवस जो येईल तो आपल्याला जो हवा होता वार, तो वार असू शकतो. तर बघा, बुधवार होता, बुधवार नंतर जर 4 दिवस पकडले तर वार येतो सोमवार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी हेच 100% असणार आहे. अशा प्रकारचे 1-2 प्रश्न तुमची जन्मतारीख घ्या, त्या दिवशीचा वार काउंट करा, आणि त्या वर्षीचा शिक्षक दिन परत एकदा तुम्ही कॅलेंडरवरती किंवा गुगलवरती जाऊन चेक करा, आणि तुमचं उत्तर योग्य येते का तेच पडताळून घ्या. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर बी, सोमवार. प्रश्न क्रमांक 18,
मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शाहू आणि त्यांच्या आईला कुठे कैदी ठेवले होते? मेवाड, अवध, खानदेश कि मग सातारा? तर याचं उत्तर आहे सातारा. सातारा या ठिकाणी मुघल सम्राट औरंगजेब, जो की अतिशय क्रूर शासक होता, तर त्याने काय केलं होतं, संभाजी राजांचा मुलगा शाहू आणि त्यांच्या आईला कैद केलं होतं. पण ते ठिकाण कोणतं होतं? सातारा या ठिकाणी कैद केलं होतं. इतिहासातील हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19, गटात न बसणारी पदोळका. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, परत बुद्धिमत्तेचा आणि आपला फेवरेट. तर बघा या ठिकाणी बघा, सिक्वेन्स दिलेले आहे, यामध्ये तुम्हाला काही कॉमन वर्ड दिसतील, ए बी सी डी, परत एम एन यू व्ही असं दिसतं ना. तर या ठिकाणी सिक्वेन्स आहे आणि यामध्ये काय म्हणते की या चारीपैकी एक गट असा आहे जो गटात बसत नाही. तर या ठिकाणी बघा इंटरेस्टिंग पार्ट काय आहे, सी नंतर डी येतं, दिसलं सी डी, त्यानंतर ई, नंतर एफ आणि जी, म्हणजे इथे सर्कल तयार होत आहे. बघूया पुढचं, ए बी सी डी आणि शेवटी ई. ओके, आता इथं बघा एम एन ओ, मात्र पी आला नाही, त्यामुळे हे 100% गटात बसत नाहीये. पण लास्टच पण चेक करायचं, नाहीतर वेगळं लॉजिक लागू शकतं. यू नंतर व्ही नंतर डब्ल्यू नंतर एक्स आणि वाय. ओके, हे लॉजिक लागतंय, हे लॉजिक लागतंय, हे पण लॉजिक लागतंय, मात्र हे लॉजिक लागत नाही, त्यामुळे एम ओ आर क्यू एन हे या प्रश्नाचं 100% उत्तर असू शकतं. नक्कीच ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी सर्वात मोठी पेशी निवडा. तर विज्ञानचा हा प्रश्न आहे, अस्थिपेशी, गालाची पेशी, अशा प्रकारची कुठलीच पेशी नसते, तर देखील दिलेला ऑप्शन वेळात काढतात आपल्याला, स्नायू पेशी आणि चेतापेशी. तर ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं अतिशय योग्य उत्तर असणार आहे. चेतापेशी पूर्ण शरीरवर पसरलेली असते. चेतापेशी म्हणजे काय असतं, तर तुम्हाला कुठेही टच केला तर ते आपल्या मेंदूपर्यंत त्याचा सिग्नल जातात, तर त्याला काय म्हणतात, चेतापेशी. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं अतिशय योग्य उत्तर असणार आहे, नर्व्हस सेल असं देखील त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 21, भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते? पहिले भारतातील ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते? बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नौरोजी, लाला लजपत राय कि मग यापैकी नाही? तर 100% या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, दादाभाई नौरोजी, ऑप्शन नंबर बी. दादाभाई नौरोजी कोण होते, तर भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य होते. ऑप्शन नंबर सॉरी प्रश्न क्रमांक 22, केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे? तर अनेक जणांचं स्वप्न असतं की हातो मित्र हातो और सामने केदारनाथ हो, तर ऑप्शन बघा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश किंवा मग ओडिसा. तर केदारनाथ कुठल्या राज्यात आहे, तर केदारनाथ जे आहे ते उत्तराखंड या राज्यात आहे. मागे तिथं पूर आलेला होता बघा, तर त्यामुळे चर्चेत आलेलं होतं. तर केदारनाथ कुठल्या राज्यात आहे, उत्तराखंड. जर तुमचं पण तसं स्वप्न असेल तर 100% कम्प्लीट करा, मात्र ते कुठल्या राज्यात होतं ते लक्षात ठेवा, उत्तराखंड मध्ये केदारनाथ आहे. प्रश्न क्रमांक 23, ऋषिकेश शहर कोणत्या राज्यात आहे? ऋषिकेश हे शहर देखील उत्तराखंड मध्येच आहे आणि हे पावनभूमी उत्तराखंड. ओके, प्रश्न क्रमांक 24, आंग सान सू की ह्या कोणत्या देशाच्या नोबेल पुरस्कार विजेत्या आहेत? ओके, तर ही एक स्त्री आहे, स्त्री व्यक्ती आहे, तर आंग सान सू की हे नाव त्यांचं आहे. तर ह्या कुठल्या देशाच्या आणि नोबेल पुरस्कार त्यांनी जिंकलेले आहे? तर म्यानमार मध्ये खूप सारं काम केलेलं आहे या व्यक्तीने, आंग सान सू की. तर त्या ज्या आहेत त्या बर्माच्या आहेत, प्रॉपरली त्यांचं गाव कोणतं, तर बर्मा. त्यांना नोबेल पारितोषिक भेटलं होतं आय थिंक 1991 मधलं. तर आंग सान सू की जे आहेत त्यांचं देशाचं नोबेल पुरस्कार कुठल्या देशाचे आहेत, तर बर्मा या देशाच्या त्या व्यक्ती आहेत आणि त्यांना नोबेल पुरस्कार भेटलेलं होतं. प्रश्न क्रमांक 25, विरुद्धार्थी शब्द सांगा. सगळ्यात एकदम सोपा प्रश्न शेवटचा, चिरंतन, चिरकाल, अल्पकाळ कि मग चिरायू. तर बघा ज्यावेळेस तुम्हाला विरुद्धार्थी शब्दाचा अर्थ समजत नसतो, तर त्यावेळेस बाकीचे तीन जे असतात ना ऑप्शन पैकी ते समानार्थी असतात. ओके, तर अशा प्रकारे सोडवायचं किंवा डायरेक्ट तुम्हाला जर माहिती असेल तर शाश्वतचा विरुद्धार्थ शब्द काय तो त्याला राईट करून टाकायचं. शाश्वतचा अर्थ काय असतो, जो चिरंतन असतो किंवा मग चिरकाल असतो किंवा चिराय असतो किंवा दीर्घकाळ चालणारा असतो, शाश्वत म्हणजे भरोशाचा थोडक्यात असा देखील त्याचा अर्थ निघतो. तर याच्या विरुद्ध काय चालतो, तर अल्पकाळ. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी असतं. आता बघा बाकीचे तीन ऑप्शन, चिरंतन, चिरकाल, चिरायू हे काय समानार्थी शब्द आहेत आणि शाश्वत देखील समानार्थी शब्द. या चौघांचा गट वेगळा पडतो आणि अल्पकाळ एकटा वेगळा पडतो, त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं अतिशय परफेक्ट असं उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, तर तुम्हाला अशा प्रकारचे खास एमपीएससी साठी प्रिपरेशन करत असाल किंवा कुठल्याही स्कॉलरशिप ट्राय करत असाल, खास करून आरआरबी किंवा पोस्टाची भरती असेल किंवा इतर कुठली एक्झाम असेल, तर त्याबद्दल रिलेटेड जितके पण अपडेट्स असतात ते आम्ही व्हॉट्सअपवरती तुम्हाला मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअपवरती प्रोव्हाइड करत असतो. आणि ते पण आपण खास मराठी या वेबसाईटच्या अंडर हे सर्व काम चालतं, www.khasmarathi.com. त्यामध्ये के एच ए एस अशी स्पेलिंग टाकायला विसरू नका. जर तुम्ही गुगल करता तर त्यावरती तुम्हाला स्पर्धा परीक्षा आणि बाकी देखील भरपूर सारं मराठीमधलं कंटेंट तुम्हाला खास आणि झकास एकदम तुमच्यासाठी आम्ही प्रोव्हाइड करत असतो.
तर तुम्हाला काय करायचं, तर 928-468-927 या क्रमांकावरती तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा आणि तुम्ही कुठल्या एक्झामचं प्रिपरेशन करतात त्या एक्झामचं नाव इतकं टाईप करून आम्हाला मोबाईलवरती पाठवायचं आहे. तुम्हाला जे पण व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही तिथं म्हणजे तुम्ही तिथं डिमांड करा असं की सर आम्हाला हे व्हिडिओ पाहिजेत, तर आम्ही त्या लेवलचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करायचो. ओके, तर हा व्हिडिओ कसा वाटला ते 100% सांगा. इतर कुठल्याही व्हिडिओचे लेक्चर तुम्हाला हवे असतील तर देखील कमेंट करून सांगा, आम्ही त्या व्हिडिओचे पूर्ण सिरीज तुम्हाला इथं फ्रीमध्ये अगदी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही इथं तुम्हाला यूट्यूबवरती प्रोव्हाइड करू. ओके, तर हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील 100% सांगा आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणी आणि जितक्या पण स्पर्धा परीक्षा ग्रुपला तुम्ही असाल तर तिथे फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि अकॅडमीसारखं आम्ही पेमेंट किंवा पैसे चार्ज करत नाहीत, आम्ही सगळं कंटेंट जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट देतोय. तर याला तुमचा सपोर्ट नक्कीच लागेल. तर 17,000 सबस्क्रायबर होत आलेत तर नक्कीच 20 च्या घरात हा आकडा गेलेला आम्हाला बघायला आवडेल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.